नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. हवामानातील बदल आपण जर या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितले तर WD प्रभाव कमी झाला आहे. मात्र आपण पहिल्यांदा अरबी समुद्रात पुन्हा एकदा नव्याने ढगांची निर्मिती होताना बघतो आहोत. त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होणार आहे यावर मात्र आपल्याला आता लक्ष द्यावं लागणार आहे. आपण बघतो की यापूर्वी गेला महिनाभर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोणत्याही प्रकारची बाष्पनिर्मिती झालेली नव्हती आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली नाही. हलक्या स्वरूपाचे WD उत्तर भारतामध्ये आले, मात्र जेव्हा दोन्हीकडे वातावरण निर्मिती होते तेव्हा भारतात अवकाळी पावसाचं वातावरण तयार होतं. तर नेमकी आता वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला हवामान अंदाज म्हणजे एक नवीन अपडेट असते. सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही पावसाचं वातावरण नाही, मात्र उद्या महाराष्ट्रात खास करून विदर्भात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज JFS व्यक्त केला आहे. अजूनही JFS मॉडेलने 11 तारखेच्या पावसाचं वातावरण कायम ठेवलं आहे. हे वातावरण 12 तारखेलाही थोडं छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ असं राहण्याची शक्यता JFS व्यक्त केली आहे. हे उत्तरेला सरकण्याची शक्यता 13 तारखेला आहे. 14 तारखेला बिहार, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, उत्तर प्रदेश या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते. नंतर हे सर्व पूर्वेला निघून जाईल असा अंदाज आहे. एक ताकदवर अशा प्रकारचा WD उत्तर भारतात येण्याची शक्यता 17 तारखेला आहे. आपण बघतो 17-18 तारखेला पुन्हा WD शक्यता उत्तर भारतामध्ये आहे. म्हणजे आता WD प्रभावित होऊ लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ECMW मॉडेलनुसारसुद्धा आपण बघतो की ढगाळ वातावरणाचे संकेत जरी विदर्भात असले तरी त्याचा प्रभाव कमी होतो आहे. 11 तारखेला विदर्भातील अंदाज अजून कायम आहे, पण केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की 12 तारखेला देखील याचा फार प्रभाव राहणार नाही, त्यामुळे महाराष्ट्राला फारसं पावसाळी वातावरण अनुभवायला मिळणार नाही. वाऱ्यांच्या प्रमाणात थोडा वाढ होईल, म्हणजे आपल्याला वारे वाढल्याचं मात्र लक्षात येईल. आपण बघतो 13-14 तारखेला याचा प्रभाव उत्तर पूर्व राज्यांमध्ये म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भागामध्ये याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 16 तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होईल. 18 तारखेला अतिउत्तरेला भारताच्या वातावरण निर्मितीची शक्यता आहे. आपण धावता अंदाज जर घेतला तर आपण यापूर्वी सांगितलेले आहे की 10 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून थोडे वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. समोरच्या मॉडेलमध्ये आपण ते बघतो आहोत. त्यामुळे थोडं वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रात 10-11 तारखेला वाढल्याचं जाणवण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान थोडं अवकाळी पावसाचं वातावरण विदर्भाच्या पूर्व भागामध्ये होईल. त्यामध्ये चंद्रपूरचा पूर्वेकडील भाग किंवा वर्ध्याच्या पूर्वेकडील भाग, थोडाफार नागपूर, भंडारा, गोंदियाच्या दरम्यान हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण होईल, काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढेल, तर केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाच्या अंदाजात थोडा बदल असा आहे की भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कायम आहे. चंद्रपूरच्या काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही. काही ठिकाणी ढगाळ परिस्थितीत काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढल्याचा अनुभव मात्र कायम आहे. आपण साधारण 9 तारखेपासून म्हणजे आजपासून जरी अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने पावसाची निर्मिती व्हायला सुरुवात होईल विशाखापट्टणमच्या दरम्यान, आणि हेच वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वरूपाचं वातावरण विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये तयार होण्याचा अंदाज कायम आहे. की हे वातावरण जरी तयार होत असलं तरी त्याचा फार प्रभाव तयार होत नाही. गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही तालुक्यांमध्ये हे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज अजूनही कायम आहे. उद्या साधारणपणे हे वातावरण निर्मिती होईल. या वातावरणाचा प्रभाव थोडा नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अधिक राहण्याची शक्यता आहे. याचा अंदाज वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया,
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी काही तालुक्यांमध्ये पावसाचं तोरण तयार होणार आहे. म्हणजे 10 आणि 11 तारखेचा अंदाज अजून सर्वच मॉडेलनी कायम ठेवला आहे. गोंदिया जिल्ह्यात काही भागात गारपीट असू शकते. भंडारा आणि नागपूरच्या उत्तरेच्या तालुक्यांमध्ये देखील थोडी काळजी घेण्याची गरज राहील. 16 तारखेला अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या दरम्यान वाऱ्यांचा वेग वाढून थोडं ढगाळ वातावरण होऊ शकतं. पुढे जवळपास 12 तारखेपासून 18 तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही.